निष्ठावंत कार्यकर्त्याच्या बळावर माझा विजय निश्चित माजी आमदार काकासाहेब पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी तीन वेळा निपाणी केलेले आहे दोन वेळा पराभव झाला असला तरी सुद्धा त्यांच्या मताधिक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली या आहे यावेळी ते पुन्हा रिंगणात आहेत काँग्रेस पक्षाने त्यांना सहाव्यांदा उमेदवारी देऊन निप्पाणी विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उभे केलेले आहे निष्ठावंत कार्यकर्त्याच्या जोरावर यावेळी विजय निश्चित होणार असल्याची खात्री माजी आमदार काकासाहेब पाटील यांना आहे काकासाहेब पाटील हे महाविद्यालयीन जीवनापासून काँग्रेस पक्षाचे काम त्यांनी सुरू केलेले होते जिल्हा पंचायत सदस्य ते आमदारकी पर्यंत पदे मिळत गेले आमदारकीचा उपयोग सर्वसामान्य कष्टकरी गरीब नागरिकांच्या समस्या सोडवण्यास शाश्वत विकास कामे करून निप्पाणी विधानसभा मतदारसंघात प्रामाणिकपणे प्रतिनिधित्व केले कायमवाडी करार निप्पाणी मतदारसंघाचे अस्तित्व अबाधित राखणे निप्पाणी तालुका निर्मितीसाठी सातत्याने पाठपुरावा अशा शाश्वत विकास कामाची शिदोरी त्यांच्यासोबत आहे यासाठी निप्पाणी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य कष्टकरी गरीब कार्यकर्ता त्यांच्यासोबत असून होऊ घातलेल्या कर्नाटक विधानसभा मतदारसंघामधून निपाणी मतदारसंघातून निष्ठावंत कार्यकर्त्याच्या जोरावर आपण निवडून येणार असल्याचा विश्वास माजी आमदार काकासाहेब पाटील यांना वाटतो काँग्रेस पक्षातील नेते जरी आर्थिक लोभापायी इतर धनदाडग्या उमेदवारांच्या सोबत गेले असले तरीसुद्धा आपल्यासोबत आपल्या विचारांच्या सोबत, सोबत सर्वसामान्य कार्यकर्त्याची निष्ठावंत कार्यकर्त्याची वैचारिक नाळ जोडले गेलेली आहे काँग्रेस पक्षाने सर्वांना संधी दिलेली आहे या गोष्टीची जाणीव सामान्य कार्यकर्त्याला असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या बळावर जनशक्ती विरोध धनशक्ती निवडणुकीच्या रणांगणात सामान्य कार्यकर्ता आपल्यासोबत असल्याने आपला विजय खात्रीशीरपणे होणार असल्याचे वाटते आय सी बी न्यूजसाठी निपाणीहून संजय कांबळे